बाबासाहेबांनी हिंदू धर्माशी डायरेक्ट विद्रोह केला का? नाही. मंदिर प्रवेशाची चळवळ केली, पाण्याला आग लावली, सत्याग्रह केले, काठी घेऊन तलवार घेऊन बाबासाहेब महाराजांना उठले नाही. हिंदू मानसिकतेची लबाडी, हिंदू मानसिकतेचा दुटप्पीपणा, दांभिकपणा आणि निगरगटपणा, देशभ्रमपणा यावेळी जात नाही असं बाबासाहेबांसारख्या बुद्धिमान माणसाच्या लक्षात आलं. त्याला 35 ते नोटीस देतात. संवादकरणाची भूमिका पहिली आहे आणि संवादानंतर विद्रोह, विद्रोहानंतर पुढे पुन्हा संवाद आहे. त्यांनी फार चांगला उल्लेख केला 1932 कराराचा. फार चांगली गोष्ट आहे. परिवर्तनवादी चळवळीतल्या या भूमिकेच्या सूत्राची फार गरज आहे असं माझं म्हणत आहे. त्यांनी गांधीला दोषमुक्त केलं का? मला नाही वाटत. पण गांधीलाही मारणारा प्रेम होता हे परिवर्तनवादी चळवळीतला सच्चा कार्यकर्ता पार्थ बोळके सारखा ज्यावेळेस नथुरामकडे ज्यावेळेस बोट दाखवतो आणि आज नथुरामची परंपरा उन्नत करणाऱ्या पूजा पांडे सारखी भगव्या देशातली संन्यासिनी मेलेल्या गांधीच्या पुतळ्याला गोळ्या काढून पुन्हा मारण्याचा प्रयत्न करते आणि सावरकर वापरून हत्यारांचं वाटप करते लोकशाहीच्या साक्षीनं, मोदींच्या साक्षीनं. दुसरं, जी साध्वी प्रज्ञा ही तिच्या भगव्या देशातल्या सन्यासी अवस्थेमध्ये नथुराम गोडसेला देशभक्त ठरवते, त्यावेळेला परिवर्तनवादातली वैचारिक गणित बदलतात. पार्थ कोळकेंची भूमिका समस्त परिवर्तनवादी प्रवाहातल्या सर्व कार्यकर्त्यांना विचारवंतांना मान्य होणारी नाही. काही मानतात काही मानत नाही. मी मात्र पार्थ कोळकेंच्या भूमिकेचं समर्थन करतो. कोळके गांधीवादी नाही. त्यांनी बुद्ध पायावर तोडला, आंबेडकर पायाखाली तोडवला असं झालेलं नाही. पण बुद्ध आंबेडकरांच्या पेरजेमध्ये गांधींचा बळी झालेला, हुतात्मा झालेला महात्मा परिवर्तनवादी भूमिकेच्या अनुभवावरती पात्र कोळके ज्यावेळेस बेरीज करतात त्यावेळेला आपल्याला परिवर्तनवादी चळवळीतलं सुद्धा आत्मपरीक्षण करावण्याची गरज आहे असं त्याला आपल्याला वाटू शकतं. भाकरीचा आदर आणि पोळीचा द्वेष नाही अशी एक समाधानचं कवितेतलं सूत्र आहे, मांडणीतलं सूत्र आहे. तो म्हणाल की भाकरीचा कैवारी मी आहे, भाकरी सगळ्या मिळाली मिळाली, पण ज्यांना पूर्णाची पोळी मिळते त्यांचा मी द्वेष करणार नाही. या बाबतीमध्ये मात्र पार्थ कोळकेंची भूमिका आणि समाधानच्या भूमिकेमध्ये मतभेद आहे. टाटा बिर्लाचा द्वेष करायचा की विरोध करायचा? गरिबांच्या भाकरीचा कैवार घेताना श्रीमंतांचा विरोध, संघर्ष करायचा, द्वेष करायचा, नक्षलवाद्यांचे मुर्दे मारायचे की गांधीच्या मार्गांकांचं हृदय परिवर्तन करायचं का? संबंध व्यवस्था बदलून गरीब आणि श्रीमंतांना समतेच्या समानपणाच्या मुद्द्यावरती एका समान पातळीवरती आणायचं, हा प्रश्न बेसिक प्रश्न आहे. खरं तर या देशातल्या सर्व पुरोगामी चळवळी, प्रतिगामी चळवळी यांच्या दिशा चुकलेल्या आहेत असंच निष्कर्ष संविधानची कविता मला देते आहे. आणि म्हणून तो पोळीचा द्वेष करू इच्छित नाही. विरोधाबद्दल समाजांची भूमिका काय? पोळी खाणारा माणूस गरीबाची भाकरी जर चिनावून पोळी खात असेल तर त्या शोषणाचं समर्थन समाधानची कविता माझ्या आकलनासात करत नाही, नाही करत. आता दुसरा एक गझलचा उपयोग नाही झाला. समाजांची कविता गोंधळलेली आहे तो झाला. माझं मत काय? माझं मत निर्णायक मी आपल्याला सांगतो. कवितेकडे जर आपण सहानुभूतीनं सगळ्या बाजून कवितेच्या मनात जाऊन कवितेच्या डाब्यात शिरून जर आपण प्रयत्न केला, मला मान्य आहे की सगळा सबमिस हा त्याच्यामधून मला गवसणार नाही. मी जी आयुष्यभर निष्ठा वाहतो माझ्या चळवळीच्या दृष्टीनं, विवेक भूमिकेच्या दृष्टीनं, सत्याच्या दृष्टीनं, माझं आयुष्यही महत्वाचं आहे, माझी भूमिका सुद्धा प्रामाणिक आहे. आणि त्या प्रामाणिकपणाच्या प्रदीर्घ अनुभवावर मला असं वाटतं की माझी भूमिका तंतोतंत 100% बरोबर आहे. हे माझं वाटणं माझा भ्रम असू शकतं किंवा माझी भूमिका 80% बरोबर 20% कमी असू शकते. याचं आत्मपरीक्षण मी ज्याला तुम्हाला आत्मपरीक्षण करा म्हणतो त्याला त्या प्रक्रियेचा भाग मी त्याच्यामध्ये आणतो का? बहुतेक विचारवंत आणि कार्यकर्ते आणत नाही. म्हणून फुले, आंबेडकर, शाहू आणि अण्णाभाऊ साठे, कबीर, तुकाराम सगळी मोठी बेरीज केल्यावर सुद्धा
महाराष्ट्रातली आणि देशातली समाज परिवर्तनाची चळवळ भोवऱ्यामध्ये सापडली. आंबेडकरवादी चळवळीचा आणि ब्राह्मणेतर चळवळीचं एकात्मता आंबेडकरांच्या काळात नाही झाली. बाबासाहेबांनी ब्राह्मणवादाचा विरोध केला पण ब्राह्मणेतरांच्या भूमिकेचाही विरोध केला. आणि आंबेडकरी चळवळ ब्राह्मणेतर केले जवळकरांच्या मंचावरती तरी घेऊन गेले नाही. आपल्याला माहित आहे महाच्या सत्याग्रहात ब्राह्मण घेऊ नका म्हटल्यानंतर बाबासाहेब म्हणाले जे दे जवळकरांना म्हणाले ब्राह्मण्यही ब्राह्मण आमचा मित्र आहे. हे बाबासाहेब आहे. चळवळीला मान्य असणारे बाबासाहेब कोणते? तुम्ही बाबासाहेबांचा स्वीकार करताना कोणते स्वीकारले कोणते नाकारले? तुमच्या सोयीला बाबासाहेब नसतात. मूळ बाबासाहेब वेगळे आहेत, ते जातीवादी नाही. ब्राह्मणेतर चळवळ महात्मा फुलेंच्या विचाराशी प्रामाणिक राहिली का याचं निर्णायक उत्तर नाही असं अनेकांनी लिहून ठेवलं. तीच परंपरा बाबासाहेबांच्या नावावर दुकाने थाकत असतील आणि भात कटोळके जर प्रामाणिकपणातून बोलत असतील तर मग दुकान थाकणारी मंडळी बाबासाहेबांच्या खऱ्यांनाही मानता येतील का? बुद्ध धर्माच्या जयंतीला बाबासाहेबांच्या जयंतीला दारू निषिद्ध मानणाऱ्या बुद्ध धर्माच्या पार्श्वभूमीवरती नाचणारे किंवा विचार करणारे जर कोणी असतील तर ते धम्मवादी कसे, ते आंबेडकरवादी कसे? हे प्रश्न सन्माननीय पार्थ कोळके यांच्या भूमिकेतून निर्माण होतात. याची उत्तर समाधानच्या दृष्टीनं वेगळी आहे आणि ही वेगळी उत्तर शोधत असताना काही संदर्भ मला दिसले ते महत्वाचे आहेत. मित्र हो, 94 पानावरती एका वृद्धीची